वेलकम स्टूडेंट्स ऑन आवर एज्युकेशन चैनल द फिजिक्स पॉइंट। तो अपन फिजिक्स लेक्चरला सुरुवात केलेली आहे। तर आज फिफ्थ टॉपिक से मे बी 8-9 लेक्चर झालेले असतील। तर ह्याच्या अगोदरचे लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, MGH जी काही पोटेंशियल एनर्जी सोबत रिलेशन्स आहे, पोटेंशियल एनर्जी अँड जे काही करस्पॉन्डिंग वर्क डनची जी काही आपण वेला जे काही रिलेशन्स बघितले ते या ठिकाणी आपल्याला समजलेलं असेल तर ठीक आहे, नाही तर रिव्हिजन्स देखील आपण या ठिकाणी करू शकतो। बट आज आपण बघणार आहे एस्केप वेलॉसिटी, किंवा व्हिडिओ रिटर्न बघून तुम्ही ते समजू शकता। एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय, एखादी बॉडी आहे, एक ऑब्जेक्ट आहे, आपण काही वेलॉसिटीने एका ऑब्जेक्टला थ्रो केलं आणि ते काय केलं, एक सर्टन डिस्टन्सवर जाऊन एका सर्टन हाईटवर जाऊन ते परत रिटर्न ऑन टुवर्ड्स टू द सर्फेस ऑफ द अर्थकडे येत आहे, ठीक आहे। परत आपण काय केलं, परत थोडंसं मॅक्झिमम वेलॉसिटी, त्याच्यापेक्षा थोडीशी वेलॉसिटी इन्क्रीज केली, जे काय आपण इनिशियल वेलॉसिटी लावतो त्या बॉडीला, आणि ती बॉडी काय करते, त्याच्यापेक्षा अगोदरपेक्षा थोडंसं जास्त सर हाईटवर जाऊन परत रिटर्न अशा टुवर्ड्स टू द अर्थकडे येत असते। तर अशी कुठली वेलॉसिटी आहे की त्या वेलॉसिटी लावल्यानंतर जी काही आपण फेकलेली ऑब्जेक्ट आहे थ्रो ऑन द व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये जे काय टाकलेली ऑब्जेक्ट आहे ते रिटर्न अर्थच्या सर्फेसकडे येऊ नये, त्या लावलेल्या वेलॉसिटीलाच म्हटलं जातं एस्केप वेलॉसिटी। द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट, ह्याला देखील इनिशियल वेलॉसिटी देखील म्हणतो, ऑफ ऑब्जेक्ट इज द ऑब्जेक्ट डोंट कम्स ऑर कॅनॉट बी कम्स ऑन अर्थ सरफेस, ठीक आहे। एक अशी वेलॉसिटी आहे त्या ऑब्जेक्ट वेलॉसिटीच्या ऑब्जेक्टला आपण जी काय वेलॉसिटी लावली आहे ती वेलॉसिटी काय झालेली आहे, त्या वेलॉसिटीला आपण काय म्हणतो, एस्केप वेलॉसिटी म्हणतो। ती ऑब्जेक्ट जे काय आहे परत आपले जे काही ग्रॅव्हिटेशन्स आहे, ग्रॅव्हिटेशन टुवर्ड्स टू द अर्थकडे येत नाही, म्हणजे ते ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर फेकलं जातं असं देखील आपण म्हणू शकतो। तर हे करण्यासाठी आपलं काय करावं लागेल, एक एनर्जी अप्लाय करावं लागेल। कन्सिडर द पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट, दिस इज द टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट, देन कन्सिडर द कायनेटिक अँड, आपण इतकं जर सांगितलं तर चालणार आहे का, आपल्याला फॉर्म्युला पण पाहिजे, आपल्याला एक व्हॅल्यू पण पाहिजे, इक्वेशन पण पाहिजे की ऑब्जेक्टला थ्रो करण्यासाठी किंवा ऑब्जेक्टला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर टाकण्यासाठी किती वेलॉसिटी लावायला पाहिजे, हे काय आहे एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय, मीनिंग सांगितलं, आता आपलं काय करायचं, प्रॉपर व्हॅल्यू आणि प्रॉपर एक इक्वेशन्स आपलं फाइंड आउट करायचं आहे। त्यानुसार आपण काय करू शकतो, कन्सिडर कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट, जे काय ऑब्जेक्ट आपण टाकणार आहे त्याची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काढायचं आहे। कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू के ई इज इक्वल टू हाफ ऑफ एम व्ही ई स्क्वेअर, हे एस्केप वेलॉसिटी। देन पोटेन्शियल एनर्जी आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं, मायनस जी एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर, या ठिकाणी आपण आर अर्थच्या सर्फेसवर आहे म्हणून आपण या ठिकाणी कॅपिटल आर यूज करू शकतो, दिस इज आर इज अ कॅपिटल आर, दिस इज द रेडियस ऑफ द अर्थ। देन द टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, देन टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी किती आहे, हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर प्लस मायनस जी एम स्मॉल एम डिवाइडेड बाय आर, देन एनर्जी विल बी कन्झ्युम्ड किंवा कॉन्झर्व द एनर्जी, देन एनर्जी जर कॉन्झर्व होत असेल तर टोटल एनर्जी टी ई इज इक्वल टू काय असणार आहे, झिरो, टोटल एनर्जी झिरो असणार आहे। जर टोटल एनर्जी झिरो असेल तर कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी इज झिरो, देन हाफ ऑफ एम व्ही ई स्क्वेअर मायनस इन टू प्लस इज मायनस जी कॅपिटल एम अपॉन स्मॉल एम कॅपिटल एम इन टू स्मॉल एम डिवाइड बाय आर इज इक्वल टू झिरो। जर झिरो असेल तर ही जी काय मायनस
जी एम एम अपॉन आर आहे, हे काय होणार आहे, इकडे आल्यानंतर इक्वल साइन जे तिकडे नंतर प्लस होणार आहे, ते ह्या ठिकाणी मी लिहितो. देन हाफ ऑफ एम व्ही ई स्क्वेअर इज इक्वल टू मायनस जी एम स्मॉल एम डिवाइडेड बाय आर. तर आपले लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला एक व्हॅल्यू आहे जे दोन्हीकडे सेम आहे, ते म्हणजे एम स्मॉल एम स्मॉल एम. आपण काय करू शकतो, त्याला कॅन्सल करू शकतो, करू शकतो का नाही. तर रिमेनिंग व्हॅल्यू आपण लिहूया, एक स्टेप एक्स्ट्रा लिहूया, ठीक आहे. हाफ ऑफ व्ही ई स्क्वेअर इज इक्वल टू मायनस, या ठिकाणी मायनस नसणार आहे, प्लस होणार आहे, ठीक आहे, जी एम डिवाइडेड बाय आर. इथं आहे हाफ, तिकडे गेल्यानंतर काय होणार, डबल होणार, म्हणजे वन अपॉन टू इज इक्वल इज कम्स अनदर साइड्स ऑफ द इक्वल साइन्स, देन दे मल्टीप्लाय अ टू. व्ही ई स्क्वेअर इज इक्वल टू टू जी एम डिवाइडेड बाय आर. आपल्याला एस्केप वेलॉसिटीचा स्क्वेअर भेटला, आपल्याला काढायचं एस्केप वेलॉसिटी. तर आपण काय करतो, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही साईडला जर स्क्वेअर रूट केल्यानंतर काय येणार आहे, अंडर रूट टू जी एम डिवाइडेड बाय आर. आपण जी एस्केप वेलॉसिटी एका ऑब्जेक्टला लावणार आहे, कुठल्याही बॉडीला जी काही एस्केप वेलॉसिटी लावणार आहे, ती एस्केप वेलॉसिटी त्या लावणाऱ्या बॉडीवरच्या मासवर डिपेंडंट नसणार आहे. की आपण कुठलेही मास कुठलंही घ्या, एक 5 kg मास घ्या, 100 kg मास घ्या, 1000 kg जरी मास घ्या, त्याला जी काही एस्केप वेलॉसिटी लावणार आहे, त्या सगळ्या ऑब्जेक्टला एस्केप वेलॉसिटी ही सेमच असणार. बिकॉज द एस्केप वेलॉसिटी इज डिपेंड्स ऑन द मास ऑफ द अर्थ, रेडियस ऑफ द अर्थ, या गोष्टीवर डिपेंडेंट असणार आहे. देन व्ही ई इज इक्वल टू अंडर रूट 2 × 6.67 × 10⁻¹⁻ इन टू जे मास ऑफ द अर्थ आहे 5.97 × 10⁻²⁴ डिवाइडेड बाय रेडियस ऑफ द अर्थ इज 6400. ही जी काही मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला अप्रॉक्झिमेटली एक व्हॅल्यू भेटणार आहे, इन द ब्रॅकेट इन स्क्वेअर रूटमध्ये 1.2442 × 10⁻³⁰ इतकी व्हॅल्यू तुम्हाला भेटेल. कन्सिडर करा ही जी व्हॅल्यू आहे, इट इज इनडिपेंडेंट. कसं आहे, एस्केप वेलॉसिटी जी काय आपण वेलॉसिटी लावणार, कुठल्याही ऑब्जेक्टला जर आउट ऑफ द ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर टाकायचं असेल, तर जी की एस्केप वेलॉसिटी असणार आहे, ती व्ही ई इज इक्वल टू इतकी असणार आहे. ह्याचं परत तुम्ही कॅल्क्युलेट करून काहीतरी व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. परत एकदा रिव्हिजन करू, द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट विच कॅन ड्यू दिस, द ऑब्जेक्ट विच कुड नॉट बी कम्स ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, दिस वेलॉसिटी इज कॉल्ड एज एस्केप वेलॉसिटी. वी अप्लाय द एस्केप वेलॉसिटी ऑफ द बॉडी बिफोर वी कॅन कन्सिडर द टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट. टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट इज ऑल्सो इक्वल टू द पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी सम. देन पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी इज दिस अँड पोटेन्शियल एनर्जी इज दिस, वी कॅन बी स्टडीड बिफोर दिस लेक्चर्स, अँड वी कॅन फाइंड द कायनेटिक एनर्जी. द एनर्जी विल बी कंज्युम्ड ऑर कन्झर्व्ड इन दिस प्रोसेस. द टोटल एनर्जी इज ऑलवेज झिरो. इफ द टोटल एनर्जी इज ऑलवेज झिरो, देन हाफ ऑफ एम व्ही ई स्क्वेअर मायनस जी एम एम पॉन आर इज इक्वल टू झिरो. देन दिस नेगेटिव्ह पार्ट वी कॅन बी कम्स अनदर साइड्स ऑफ द इक्वल साइन, देन दिस कन्वर्ट इन पॉझिटिव्ह पार्ट्स, ठीक आहे. देन दिस पॉझिटिव्ह दो बोथ आर इक्वल इफ द कॉमन टेक्स ऑफ बोथ साइड्स ऑफ द इक्वल पॉइंट्स इक्वल साइन्स, देन स्मॉल एम इट इज इक्वल, देन वी कॅन बी ऑलरेडी कॅन्सल दिस. द हाफ ऑफ ऑर टू इज डिवाइडेड ऑफ वन साइड्स ऑफ द इक्वल साइन, देन दिस टू इज ऑल्सो मल्टीप्लाइड टू कम्स अनदर साइड ऑफ द इक्वल साइन्स, देन दिस टू इज मल्टीप्लाइड अनदर साइड ऑफ इक्वल साइन. देन द वेल एस्केप वेलोसिटी इज ऑलरेडी we studied in the square form, the escape velocity we can be studied already in the square form. If we want the current value, we want the actual value of escape velocity, then we get the square root, we can take the square root, then we get these values. ani asha padhatine apun value thun
सॉल्व करू शकतो. कन्सिडर करा, एक व्यक्ती आहे तुमच्या सराउंडिंगमध्ये राहतो, नेबरला तो खूप काही डिस्टर्ब करत आहे, ठीक आहे, गाणे लावून नाचतो, काहीतरी करत असतो, गाणे लावतो, आणि तुम्हाला स्टडी करताना त्याचा प्रॉब्लेम येत असेल, तर तुमच्याकडे एक छोटासा ऑप्शन आहे, त्याला तुम्ही काय करायचं, इतकी वेलॉसिटी त्याला अप्लाय करायचं आहे ऑन द अनदर डायरेक्शन्स ऑफ अर्थ. अर्थच्या टुवर्ड्सला अप्लाय न करता अर्थच्या व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये इतकं वेलॉसिटी तुम्ही अप्लाय करा, तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाही, किंवा स्टडी करत असताना कुठल्याही पद्धतीचं गाणं ऐकवणार नाही आणि डिस्टर्ब होणार नाही. जर डिस्टर्ब होत असेल तर इतकी वेलॉसिटी अप्लाय करण्यासाठी मॅक्झिमम एनर्जी लागत असते, बिकॉज इट इज द इन द फॉर्म ऑफ 10^2 समथिंग, ठीक आहे, एकदम एस्केप वेलॉसिटी इझी आहे. त्यानंतर आपण बघत आहे सॅटेलाईट, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सॅटेलाईट बघत आहे, सॅटेलाईटचे टाईप काय आहेत आणि त्याच पद्धतीने प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाईट म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशन फील्ड बरोबर ते सॅटेलाईट कसे प्रोजेक्शन होत असते ते आपण बघणार आहे.